Welcome to this tutorial, children. In this tutorial, we learn General Environmental Studies Part 1 of Standard 5th. Lesson number 22, Growth and Personality Development. And this is video number 1. So let's start. In this lesson, we learn Skills and Efficiency, Development, Heredity, for better personal development, a good diet, other factors that support growth and development. Each one has a unique personality. So let's start. बघा चिल्ड्रन काय म्हणलंय पहिल्या पहिल्यांदाच त्यांनी आपल्याला एक क्वेश्चन विचारलाय. काय सांगी काय विचारलाय तर डू द क्लोथ्स अँड शूज यू वोर ॲज अ बेबी फिट यू नाव. बघा त्यांनी काय विचारलंय, तुम्ही लहान असताना, तुम्ही छोटं बाळ असताना ज्या वेळेला तुम्ही ते जे काही शूज घालत होतात किंवा त्यावेळेला तुम्ही जे काही कपडे घातले असतील ते तुम्हाला आत्ता फिट बसतात का? नाही बसत, बरोबर. आता बघा ट्राय दिसमध्ये त्यांनी आपल्याला काय एक छोटासा टेबल दिला आहे. रीड द इन्फॉर्मेशन अबाउट युअर सेल्फ एंटर्ड इन युअर रिपोर्ट कार्ड अँड फिल इन द फॉलोइंग टेबल. हाईट आणि वेट असे दोन आपल्याला तिथे रो दिलेले आहेत आणि कॉलममध्ये काय काय दिलं आहे, स्टँडर्ड 1, स्टँडर्ड फर्स्ट, स्टँडर्ड सेकंड, स्टँडर्ड थर्ड, स्टँडर्ड फोर्थ आणि स्टँडर्ड फिफ्थ. स्टँडर्ड फर्स्टमध्ये असताना तुमची हाईट किती होती आणि त्याच वेळेला तुमचं वेट किती होतं हे आपल्याला रिपोर्ट कार्डमध्ये बघायला मिळतं. मग मला सांगा, तुमची हाईट आणि वेट हे इन्क्रीझिंग असणार आहे का डिक्रीझिंग असणार आहे? नक्कीच आपल्याला आपलं हाईट आणि वेट हे इन्क्रीझिंगमध्ये मिळणार, बरोबर. म्हणजे तुम्ही स्टँडर्ड फर्स्टमध्ये तुमची हाईट जेवढी असेल तेवढंच तुमचं वेट असणार, बरोबर. तुमचं तेवढं वेट पण त्याच्या हाईटनुसार वेट आपलं हे होणार, बरोबर, कॅल्क्युलेट होणार जर तुम्ही हेल्दी असणार तर. तुम्ही स्टँडर्ड सेकंडमध्ये गेल्यावर परत ते तुम्हाला इन्क्रीझिंग झालेलं दिसणार, वेट पण तुम्हाला इन्क्रीज किंवा डिक्रीज ते डिपेंड करतं की आपण किती हेल्दी फूड खातो त्याच्यावरती. सेकंड हाईट परत तुमची इन्क्रीज झालेली दिसणार. दोन्ही पण हाईट आणि वेट हे आपण किती हेल्दी फूड खातो त्याच्यावरतीच डिपेंड असतं, बरोबर. मग स्टँडर्ड फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थमध्ये आपण नक्कीच, म्हणून तर मग आपण प्रत्येक वेळेस सांगतो ना की आपण हेल्दी फूड खाल्लं पाहिजे, बॅलन्स्ड डाएट घेतला पाहिजे, राईट. कारण या दोन्हीचा पण इफेक्ट आपल्याला कशावरती दिसून येतो, आपल्या हाईट आणि आपल्या वेटवरती दिसून येतो, राईट डिअर चिल्ड्रेन. आता बघा पुढं आपण काय सांगितलं बघूयात. ऑल लिव्हिंग थिंग्स ईट अँड ग्रो फिजिकली, राईट. आपण सगळेजण जेवण जेवतो आणि आपण फिजिकली ग्रो होतो, राईट. सिमिलरली वी टू ग्रो इन हाईट अँड वेट फ्रॉम बर्थ टू अडल्टहूड. आपण पण काय होणार, लिव्हिंग थिंग्सबद्दल वरती जी काही फर्स्ट लाईन होती ती ऑल द लिव्हिंग थिंग्स इन द वर्ल्ड असं म्हणता येईल. आणि आता इथं काय म्हणलं, सिमिलरली वी टू म्हणजे आपणसुद्धा. तर लिव्हिंग थिंग्स म्हणल्यावरती त्याच्यामध्ये ऑल टाईप्स ऑफ प्लांट्स आले, ऑल टाईप्स ऑफ ॲनिमल्स आले, मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम्ससहित आपण सगळं कन्सिडर केलं. आपलं पण तसंच आहे, आपण पण काय करतो, आपण पण ग्रो होतो, आपलं पण हाईट वाढते, वेट वाढतं. अडल्टहूड म्हणजे आपण एका ठराविक वयापर्यंत आपली हाईट आणि वेट वाढतं, बरोबर. यू विल सी दिस अल्सो फ्रॉम द इन्फॉर्मेशन दॅट युअर फ्रेंड्स एंटर्ड अबाउट देमसेल्फ. आपण जर ही वरचा टेबल आपल्या फ्रेंडसोबत कम्पेअर केला तर आपल्याला पण नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅरिएशन दिसणार आहेत. म्हणजे स्टँडर्ड फर्स्टमध्ये त्याची हाईट आणि त्याचं वेट जे काय असेल तेच त्याचं स्टँडर्ड फिफ्थमध्ये सेम असणार आहे का? नक्कीच नसणार आहे, बरोबर. सम ऑफ देम विल बी मोर दॅन यू इन हाईट ऑर वेट व्हाईल सम विल बी लेस. काय असेल, कुणीतरी तुमच्यापेक्षा हाईटनी जास्त असेल, कुणीतरी तुमच्यापेक्षा हाईटनी कमी असेल, तसंच आहे वेटचं पण, बरोबर. बट दे विल ऑल हॅव गेन इन हाईट अँड वेट सिन्स दे वेअर इन स्टँडर्ड फर्स्ट ऑर स्टँडर्ड सेकंड, बरोबर. पण त्या सगळ्यांनी स्टँडर्ड फर्स्ट आणि स्टँडर्ड सेकंडपेक्षा आत्ता आजच्या दिवसापर्यंत वेट त्यांनी काय केलेलं आहे, हाईट आणि वेट दोन्ही पण गेन केलेलं असणार आहे. दिस इज बिकॉज द फर्स्ट 18 इयर्स आर द ग्रोईंग इयर्स ऑफ ऑल बॉईज अँड गर्ल्स. आणि याचं मेन रिझन, याच्या मागचं रिझन काय आहे, कारण ऑल बॉईज आणि गर्ल्स हे वयाच्या 18 वर्षापर्यंत सगळ्यांचं वाढतं वय असतं, वाढतं
बरोबर आहे, वाढतं वय ग्रोविंग इयर्स असतात ते आपले सगळ्यांचे, त्यावेळेला आपली फिजिकल डेव्हलपमेंट होत असते, हाईट वाढत असते, डिफरंट डिफरंट इंटरनल चेंजेस होत असतात. ओके आता बघा पुढचा क्वेश्चन काय विचारला त्याने. कॅन यू रिकॉल, कॅन यू टेल, कॅन अन इन्फंट फीड इट्सेल्फ. एखादं छोटंसं बाळ, एक महिन्याचं बाळ स्वतः स्वतः जेवण करू शकतं का? नाही. कॅन अ टू इयर ओल्ड चाइल्ड फोल्ड क्लोथ्स नीटली. एक दोन वर्षाचं बाळ आहे, त्यांनी एकदम त्याच्या मम्मीसारखं छानपैकी सगळे क्लोथ्स असे प्रॉपरली फोल्ड करून ठेवलेत, शक्य आहे का? वेन डू दे लर्न टू डू दिस टास्क. मग ते लहान मुलं कधी शिकणार हे सगळं करायला? विच ऑफ द फॉलोइंग थिंग्स हॅव यू लर्न टू डू, विच वन्स हॅव यू येट टू लर्न. बघा आता ती लिस्ट आपण पुढे वाचतीच आहे मी, कोणत्या कोणत्या त्यातल्या थिंग्स तुम्ही अजून करू नाही शकत किंवा त्यातल्या कोणत्या गोष्टी आता तुम्ही प्रॉपर करू शकता. तर मी तुम्हाला आता परत क्वेश्चन नंबर टू जर मी परत विचारला तुम्हाला, कॅन यू, आता मी क्वेश्चन नंबर वन थोडासा विचारते तुम्हाला परत एकदा. कॅन यू फीड युअर सेल्फ, बरोबर, तुम्ही स्वतः जेवण करू शकता, बरोबर आहे. आता बघा, कॅन यू फोल्ड क्लोथ्स नीटली, तुम्ही स्वतः कपड्यांच्या घड्या घालू शकता? येस, आपण घालू शकतो, राईट. आता क्वेश्चन नंबर फिफ्थ बघूयात आपण. नेम द थिंग्स यू कॅन डू विच आर नॉट सीन इन द लिस्ट. बघा आता ह्याच्यामध्ये गोष्टी मी लिस्ट तुम्हाला रीड करून दाखवते, त्याच्यापैकी तुम्ही काय काय करू शकता आणि या लिस्टमध्ये नसलेल्या अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या तुम्ही प्रॉपरली करू शकता. स्कीपिंग ऑन अ रोप, राइटिंग एन एसे, कॉम्बिंग युअर हेअर ओन हेअर्स, मेकिंग टी, लर्निंग ए सॉन्ग और अ पोएम, स्विमिंग, टेलिंग ए स्टोरी, साइकिलिंग, गिविंग ए स्पीच, काउंटिंग मनी, टाइडिंग युअर हाउस, यूजिंग ए कम्प्युटर, प्लेइंग फील्ड गेम्स, क्लाइंबिंग ए ट्री, एक्सेट्रा. यातल्या अजून कोणत्या या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता की नाही? ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय काय करू शकता हे तुम्ही लिस्ट आउट करायचं आहे. ओके डिअर चिल्ड्रन, आपण या लेसनचा नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.